सगळ्यांसाठी जरी तू झाड असलास तरी माझ्यासाठी तू मोठा भाऊ आहेस. आयुष्यभर एकत्र राहण्याचं, एकत्र खेळण्याचं, एकत्र मजा करण्याचं वचन दिलं होत असतो आणि आज असंच तू ते वचन अर्धवट सोडून गेलास. आपल्या आठवणींना ती एक आठवणच हा शिक्का मारून गेलास. जरी तू झाड असशील तर माझ्या आयुष्यात तू एक मोठ्या भावासारखं साथ दिलीस. त्या कडक उन्हात तू मायेची सावली दिलीस. तुझ्या फांद्यांसारखं आयुष्यात उंच झेप घेण्याची शिकवलंस. कठीण काळात खंबीर राहणं शिकवलंस. तू त्या वादळात राहिलास अगदी तसं. पण एक गोष्ट मात्र खरी, ह्या काटेरी वाटेत तू मला एकटा सोडून गेलास. या धावत्या कामाच्या गडबडीत तुझ्याकडे लक्ष देणं झालंच नाही याचा मला मनात खंत आयुष्यभर खचेल. आणि त्याच आयुष्यात तू मला एकटा सोडून गेलास. नमस्कार मित्र, रिमोसलीसच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परशुरामाच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या कोकण भूमीतून कोकण आपलाच असा असं म्हणत मी तुमचं स्वागत करतो. तर मंडळी, असं म्हणतात की आठवणी आठवणीतच राहतात, पण आमच्या म्हणजे माझ्या आणि आमच्या बॉसच्या ज्या होत्या त्या आठवणी अजूनही आम्ही जगायचो. त्याचं कारण वेगळंच आहे, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याचं तुम्हाला याच्या अगोदर कळलंच असेल मंडळी, निसर्ग आपल्याला साथ देत नाही आहे आता या कंडिशन्समध्ये, या कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये निसर्ग आपल्याला निसर्गाने थोडाफार कुठेतरी आपला हात सोडला आहे. तसाच काहीतरी प्रकार इकडे पण घडला, म्हणजे माझ्या मागे बघताय ते झाड. मंडळी खरं सांगायचं गेलं तर हे आम्हाला पण एक सरप्राईजच होतं. काल संध्याकाळीच या झाडाला मी व्हिजिट दिलेली, तर ते झाड तसं होतं म्हणजे एकदम घनदाट होतं. आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर सगळी पानं गळलेली. ह्याच्या मागे रिझन असं आहे की एक रोटा नावाचा रोग असतो, बऱ्यापैकी मास्तरांनी त्याच्यावरती कंट्रोल आणलेला झाडांवरती, म्हणून थोडेफार झाडं आहेत ती जगले. त्यांनी यावेळी आम्हाला साथ देऊन थोडं काहीतरी फळ दिलेलं. पण मंडळी ह्या झाडाचं माझं आणि पिंट्याचं नातं वेगळंच होतं. म्हणजे लहानपणी आम्ही ह्या झाडाच्या खाली लिटरली खेळायचो आणि ह्या झाडाची जी सावली होती आणि हे जे झाड होतं मंडळी ते इथपर्यंत होतं. लिटरली त्या झाडाच्या फांद्या जमिनीला लागायच्या म्हणून आम्ही ते वाय शेपच्या अशा काट्यावरती लावायचो. आणि इथून जायचं म्हटल्यावरती तर खाली वाकूनच जायला लागायचं, प्रेफर ती वाट करायचो. पण इथे ते झाडाची डेन्सिटी कमी होत गेली दिवसेंदिवस. पूर्ण काळजी घेतलेली तरी पण तो रोटा नावाचा रोग त्याला लागलाच आणि हे झाड मेलं. म्हणजे मंडळी मी आणि आमचे बॉस ही व्हिडिओ का करतायत त्याचं रिझन असं आहे की एक हे झाड कुठेतरी आठवणीत आता राहिलंय. पहिलं राहायचं, आता राहिलंय, म्हणून ते आठवण येते. कारण लहानपणी आम्ही झाडाच्या खाली जसं सावली मोठी असल्यामुळे कोण दिसत नव्हतं, कारण त्याचे सगळे जे फांदे होते सगळे खाली आलेले मंडळी. तर आम्ही तिथे लपाछुपी खेळायचो, परत झाडाचे आंबे हाताला यायचे त्याच्यामुळे ती कट करून कैरी वगैरे खायचो, कारण बाकीचे झाडाचे आंबे सगळे वरती असायचे. लहानपणी काय एवढं वरती चढून बिडून दगड बिगड मारून काय एवढं काही हे नव्हतं, पण जे खालती होतं ते आंबे त्याची कैरी बिरी करून ह्या झाडाच्या खाली मस्तपैकी इथे आम्ही मस्त मजा करायचो. वेगळ्या आठवणी होत्या, त्या आठवणी आता आठवणीतच राहिल्या असं म्हणू शकता. आणि बघू शकता त्याची परिस्थिती काय आहे, सगळी पानं झाडावरची गळून पडली आहेत. थोडीफार एक ऊर्जा आहे त्या झाडामध्ये परत जगण्याची, पण तो जो रोटा आहे मंडळी तो खूप आउट ऑफ कंट्रोल झाला. त्यांनी पूर्ण जो लाकडाचा जो मेन म्हणजे हार्टवूड असता त्याच्यात तो गेलो आणि तो रोटो पूर्णपैकी त्या झाडा खाल्ल्यानी आहे. म्हणजे किडाई देखील मंडळी तुम्ही बघू शकता अख्ख्या झाडाला खाऊ शकतो असंही म्हणू शकता मंडळी. त्या किड्यांनी आमच्या आठवणी आठवणीच ठेवल्या. वेगळंच नातं होतं त्या झाडाशी, अजून ते रियालिटी हार्श आहे, ती पचत नाही आहे. पण मी ट्राय करेन याला जगवायचं, पाणी घालायचं. पण पाण्याची सगळी सोय आहे, थोड्याफार फांद्या अजून येत आहेत, पण त्या पण काय जगतील असं मला वाटत नाही, कारण तो रोटा आहे तो कम्प्लिटली ह्याच्या आत गेला आहे. म्हणजे कसं असतं म्हणजे हे जे असतं ते सॅपवूड असतं आणि हे जे असतं ते आउटर बार्क असतो, म्हणजे ही बाहेरची स्किन असते.
सुरुवातीला तो स्किनमध्ये घुसतो, त्या स्किनमधून म्हणजे ह्या आउटर बार्कमधून तो इनर बार्कमध्ये जातो, तिथून मग तो सॅपुडूमध्ये जातो, सॅपुडूमधून तो डायरेक्ट मग हार्ट उडूमध्ये जातो. तर तो कंट्रोल केला ना मास्तरांनी, हे बघा हे जो मी बघताय त्याची स्किन काढलेली आहे, त्याच्यात पेट्रोल टाकून त्याला बऱ्यापैकी मारलेलं त्या किड्याला, तो काय आवरला गेला नाही आणि अचानकमध्ये हा सगळा सीन झाला. ह्या सगळ्या असं म्हणू शकते, ह्या सगळ्या पानांमध्ये आमच्या आठवणी आहेत. खूप म्हणजे खूप मिस करणार आम्ही या झाडाला. थोड्याफार फांद्या आहेत पण त्या पण खूप नाजूक आहेत, तो रोटा काय तर ऐकणार नाही त्याला. तर माझ्या डोक्यात असा प्लॅन होता की ह्याला प्रॉपर कट करायचं आणि ते एक नवीन झाड लावायचं आणि त्याची पूर्ण काळजी घ्यायची. पण असा रोटा प्रकार कमी होता, पण वाटलं नव्हतं की असं एवढं मोठं झाड, म्हणजे या झाडाचा माझ्याकडे फोटो नाही आहे पण हे झाड कसं होतं ते तुम्हाला मी दाखवतो. हां, एक्झॅक्टली असं होतं, एवढं घनदाट झाड होतं, 7-8 पेटी तरी होती, 5-5 डझनच्या एवढं फळ असायचं आणि फळ एकदम गोड असायचं. खूप आठवणी होत्या बॉस त्याच्यात आपल्या झाडात. त्या बॉस एकदा तुम्हाला आठवतं का, एकदा आपला आंबा पिकलेला त्या झाडाखाली आणि आपण खाल्लेला तो, हो, आणि ते नाही काय तो एकदा कोळ टाकलेली असती आणि त्याच्यातून घसरून पडलेलं असते. बॉस ठीक आहे, सांगू नका तसं पडलेलं बिडलेलं. हो, आणि परत आपण लपाछुपी खेळायचो, ते सापडायचोच नाही त्याच्यात. हो, लपाछुपी तर खूप खेळले आपण, त्याच्यात सापडायचोच नाही. आणि परत ते हे क्रिकेट खेळताना बॉल बिल मारला की सापडतच नव्हता. एवढं वेगळं नातं होतं ना झाडाची, म्हणजे मंडई आम्ही लहानपण जगलेलो या झाडात. हे सगळी हिरवी गार पानं अचानकमध्ये पडली, ते बघा अजूनही पडत आहेत. का सोडून गेलास, पटते का तुला? This was not expected from me. तर मंडई ही एक गावाकडची आठवण होती आमच्या आणि ती तुमच्यापर्यंत पोचवली. तर ती काय आता एवढी राहिली नाही आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मंडई कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि हो, हे झाड जगण्यासाठी जर तुमच्याकडे काय ऑप्शन्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून आम्ही काढलं नाही आहे, त्याच्यावरती थोडं अभ्यास करतायत, म्हणजे मास्तर कुणाला काही काही विचारतायत की लाईक ते जगू शकतं का बघू. होप सो, मला वाटतं जगावं, कारण असं तसं तुला सोडणार नाही बाबा. चला मंडी भेटू आपण पुढच्या वेळी.